नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल मराठा समाजाची संभाजीनगरमध्ये एक बैठक झाली या बैठकीमध्ये राडा झाल्यानंतर या घटनेवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडलं आहे हे माहीत नाही मोठा समुदाय आहे भांड्याला भांडं लागत असतं दोन्ही बांधवा दोन्ही बांधवांना आम्ही बोलून घेऊ काय विषय आहे ते समजून घेऊ मार्ग निघणार समाज तुम्हाला एकत्र दिसणार समुदाय खूप मोठा आहे हे चालणार कशाच्या कारणामुळे झालंय हे माहिती नाही, नाही। योग्य मार्ग काढू समाज ऐकण्याच्या पुढं नाही मीही त्यांच्या ऐकण्याच्या पुढं नाही कायमस्वरूपी मार्ग काढू प्रत्येक गावातून मराठा समाजाच्या लोकांनी मते घ्या प्रत्येकाला बोलू द्या काय मते येतात ते ऐकल्यानंतर ठरवू उमेदवार द्यायचा की नाही हे आज ठरू राजकारणात असो की नसो मी ओबीसीतून आरक्षण मिळवून देणार कोणाला पाडायचं ही शक्ती मराठ्यामध्ये आहे आणि ही शक्ती मराठे मिळवून देणार आहेत आम्ही जिंकू शकत नाही तर आम्ही पाडू शकतो शक्ती यावेळेस मराठा दाखवणार आहे आम्ही सर्व जातीधर्माचे उमेदवार देऊ जिंकण्याचं महत्त्व नसतं तर पाडणंही महत्त्वाचं असतं आणि ते मराठे दाखवून देतील असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे इम्पॉर्टंट अपडेट धन्यवाद